अन्नपूर्णा किचनमध्ये आज आपण बनविणार आहोत कोल्हापुरी चवळी खरडा रेसिपी चवळीमध्ये प्रोटीन तर असतेच सोबत इतर पोषक तत्वही असतात कढईमध्ये मी दोन चमचे तेल ॲड केलं तेल गरम झाल्यावर त्यात मी चवळीचे स्वच्छ धुतलेले दाणे ॲड केले ते हलवून घेऊ नंतर त्यात थोडंसं मीठ भुरभुरलं आता त्यावर झाकण ठेवून तीन ते चार मिनटं चवळीचे दाणे आता बारीक गॅसवर शिजू देऊ खरड्यासाठी मी एक वाटी फुटाणे घेतल्या आहेत तुम्ही डाळ्या पण घेऊ शकता त्यात मी एक चमचा जिरं एक चमचा ओवा ॲड केला चवीनुसार मीठ त्यात टाकलं अर्धा वाटी तिखट ॲड केलं कडी पत्तेचे पानं त्यात टाकले लसणाच्या पाकळ्या त्यात ॲड केल्या हे मिक्सरला आपण व्यवस्थित बारीक करून घेऊ खरड्याचं वाटण आता डिशमध्ये काढून घेऊ नंतर त्याच मिक्सीच्या भांड्यामध्ये आपले वाफुलेले चवीचे दाणे टाकून व्यवस्थित ते आता बारीक करून घेऊ चवळीच्या दाण्याची बारीक पेस्ट तयार करून घेऊ ही ह्या डिशमध्ये मी ती पेस्ट काढून ठेवली तर कढईमध्ये आता तेल गरम करत ठेवू तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी घातली अर्धा चमचा अर्धा चमचा त्यात जिरं ॲड केले त्यावर आता झाकण ठेवू एक सेकंडसाठी नंतर पुन्हा झाकण काढून त्यामध्ये थोडी हिंग पावडर ॲड केली नंतर त्या खरडा मसाला टाकायचं आहे मी तीन चमचे टाकला आहे इथे तुम्ही चवीनुसार कमी जास्त टाकू शकता नंतर तो व्यवस्थित हलवून घ्यायचा नंतर चवळीच्या दाण्याची बारीक पेस्ट केलेली त्यात ॲड करायची चवळीच्या दाण्याची पेस्ट चमच्याने एकसारखी हलवून एकसारखी व्यवस्थित करायची जे घट्ट गोळे झाले आहे त्यांना मोडून घ्यायचे व्यवस्थित चमच्याने आता त्याच्यावर झाकण ठेवून काढून घेऊ खरड्याची चटणी करताना आणि चवळी वापरताना मी मीठ ॲड केले होते म्हणून आतावरून मीठ घातले नाही आता आपला चवळी खरडा तयार झालेला आहे तर मी कोथंबीर ॲड केली कडधान्यातील कोणताही पदार्थ वापरून तुम्ही अशी रेसिपी बनवू शकता बरेच वेळेस लहान मुलं कडधान्य खात नाही तर तुम्ही त्यांना अशी रेसिपी बनवून देऊ शकता अशी खरडा रेसिपी तुम्ही पण करून बघा पुन्हा भेटू एक नवीन रेसिपी रेसिपीसोबत व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग